इंग्रजी नवीन वर्षात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. तसं तर आपलं नवीन वर्ष चालू होतं ते गुढीपाडव्यापासून, म्हणजे मराठी कॅलेंडरनुसार किंवा मराठी वर्षानुसार पहिला सण आपला असतो तो म्हणजे गुढीपाडवा. पण इंग्रजी वर्षानुसार पहिला सण आपण मकर संक्रांती साजरी केली जाते. तर जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळी मकर संक्रांती ही साजरी केली जाते. तर ह्यावेळी मकर संक्रांती जानेवारीमध्ये 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. तर आता यामध्ये आपण पाहणार आहोत की संक्रांतीचा पुण्यकाल कोणता, संक्रांतीचे फल काय, किंवा द्यायचे दान कोणते, किंवा संक्रांतीमध्ये कोणती कामे करू नयेत, वर्ज्य कामे काय आहेत. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता आपण पाहणार आहोत की संक्रांतीचा पुण्यकाल आहे. तर पुण्यकाल काय आहे, तर सोमवारी 15 जानेवारी 2024 रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. आणि सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट कारणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे. तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे. हळदीचा टिळा लावलेला आहे. वयाने वृद्ध असून बसलेली आहे. वासाकरिता दुर्वा घेतलेल्या आहेत. चित्रांना भक्षण करीत आहे. ब्राह्मण जातीची आहे आणि भूषणार्थ सोने धारण केले आहे. वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त 15 आहेत. उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्येस दिशेस पाहत आहे. तर आता पाहणार आहोत आपण की संक्रांतीचे फल काय आहे. तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्ती होईल. तर आता आपण पाहणार आहोत की पूर्वकालात द्यावयाचे दान कोणते. तर नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गुळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने तुम्ही देऊ शकतात. तर आता किंक्रात पाहणार आहोत की आपण किंक्रात ही मंगळवारी आहे आणि 16 जानेवारी 2024 रोजी आहे. तर संक्रांतीमध्ये आता वर्ज्य कर्मे कोणती, म्हणजे कोणती कामे आपण करू नये तर ते पाहणार आहोत. तर दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व इतर कामविषयक सेवन ही कामे या संक्रांतीमध्ये आपल्याला करायची नाहीत. तर ही पूर्ण माहिती आपण थोडक्यात संक्रांतीविषयी पाहिलेली आहे. तर संक्रांतीनं ह्यावेळी काळे वस्त्र परिधान केलेलं असल्यामुळे या संक्रांतीला आपल्याला काळ्या म्हणजे काळ्या रंगाच्या कोणतीच गोष्टी आपल्याला घालायच्या नाहीत. म्हणजे आपल्याकडे असं असतं की संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते तो कलर आपण घालत नाही त्या दिवशी. तर जास्त करून संक्रांतीला काळा कलर लोक आवडीने घालतात. पण ह्यावेळी संक्रांतीला आपल्याला काळा कलर वर्ज्य करायचा आहे. आता इतर कोणतेही कलर तुम्ही तुमच्या आवडीचे आहेत ते तुम्ही घालू शकता आणि जे तुम्हाला होतं तेवढं शक्य तुम्ही त्यामध्ये आता तुमच्यानुसार त्या गोष्टी पण दान करू शकता. जसं की आता आपण तिळगुळ देत असतो तर तिळानं भरलेलं भांडं, आता छोट्या छोट्या गोष्टी. तर आता तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहेत की आपण संक्रांतीला वाण म्हणून कोणत्या गोष्टी देऊ शकतो याच्यावरती पण एक व्हिडिओ मी बनवणार आहे. तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला पण विसरू नका. तर तुम्हा सर्वांना ह्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. श्री स्वामी समर्थ.